नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीधी ज्ञान यूट्यूब चॅनलवर मागील काही दिवसापासून आपण लहान मुलांच्या आरोग्यासंबंधीचे व्हिडिओज बनवत आहोत परंतु आजसुद्धा आपण लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसांच्या डोळ्यावरील ताण हलका कसा हो हु, कमी होईल याबद्दलचे घरगुती उपाय आपण या ठिकाणी माहीत करून घेणार आहोत प्रत्येक व्यक्तीला मंद प्रकाशात मोबाईल स्क्रीन टी व्ही मोबाईल स्क्रीनकडे पाहणे अशा प्रकारचे डोळ्यांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते अपुरी झोपसुद्धा डोळ्यांना त्रासदायक ठरू शकते मग या चुकीच्या सवयींपासून परावृत्त होण्याबरोबरच काही घरगुती आणि सहज सोप्या पद्धती देखील आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय मसाज तुमच्या डोळ्यांभोवती दिवसातून दोन तीन वेळेस किमान वीस सेकंद हलक्या हाताने मसाज करा मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्याबरोबरच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यासही मदत होते परिणामता आपल्या डोळ्यांना कुठलाही त्याचा परिणाम होत नाही हातांच्या तळव्यांचा स्पर्श योगविद्येमध्ये या साधनेला विशेष महत्त्व आहे हाताचे दोन्ही तळवे एकमेकावर घासा व नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करा असे दोन तीन मिनटानंतर असे केल्यानंतर दोन तीन मिनटांनी हात बाजूला काढा व तुम्हाला नक्कीच डोळ्यांना थोडं आल्हाददायक आराम असा वाटेल त्यानंतर थंड दूध डोळ्यावरचा ताण हलका करण्यासाठी व त्यावर ताण कमी करून डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी थंड दुधात भिजलेल्या कापसाचे बोळे ठेवावेत चार पाच मिनिटांनी तुम्हाला रिलॅक्स वाटेल तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता जेणेकरून तुमच्या डोळ्यामधील रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होईल अशा सुद्धा डोळ्यावरील ताण आपण कमी करू शकतो त्यानंतर काकडी सध्या काकडीमुळे आपल्या डोळ्यांना कूलिंग इफेक्ट देण्याचं काम आपण करू शकतो म्हणून काकडी कापून जर तीन चार मिनिटे डोळ्यावर ठेवली तरीसुद्धा आपल्या डोळ्याचा ताण कमी होऊ शकतो अशा तऱ्हेचे घरगुती उपाय घेऊन सुद्धा आपण डोळ्याचे आरोग्य राखू शकतो आतापर्यंत जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल नावाला क्लिक करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि मिळवा लक्षवेधी ज्ञान धन्यवाद